गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्वात जोरदार पाऊस होतोय. यामध्ये तेल्हार तालुक्यातही यापूर्वीही अतिपर्जन्यमानामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कपाशी, सोयाबीन, भाजीपाला या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सध्याही तालुक्यात परतीच्या पावसाने चांगला जोर धरलाय. सोमवारी झालेल्या जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता. या पावसातच हिवरखेड अकोट रस्त्यावर असलेल्या आडगाव बुद्रुक येथील नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. तर पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. परतीचा पाऊस तालुक्यात चांगल्याच प्रकारे धुमाकूळ घालत असल्याकारणाने जनसामान्यांची मात्र तारांबळ उडते. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान.